1 जुलैला 13 कोटी वृक्ष लागवडीबाबत राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संकल्प केलेला आहे. त्यानुसार 1 जुलैला महानगरपालिका क्षेत्रात मनपा शहरातील 18 ठिकाणी वृक्षारोपण करणार असून 97,000 वृक्ष लावणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी दिली आहे. मनपा सभागृहात आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. पर्यावरण संरक्षणासाठी किमान 33% वनक्षेत्र असणं गरजेचं आहे, मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. आपलं शहर हे जगातील सर्वात उष्ण हवामानाचं शहर असल्यानं पर्यावरणाप्रती आपली जबाबदारीही दुप्पट आहे. त्यासाठी मनपातर्फे शासनानं 60,000 झाडे लावावे असं आवाहन दिलंय. मात्र मनपानं 97,000 झाडांचं नियोजन केलंय. शहरातील 18 ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून कुंपणावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसंच नागरिकांना विवाह, जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्र देताना रोखतं देण्यात येणार आहे. तसंच यावर्षी 100% झाडं जगवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं राहुल पावडे यांनी सांगितलंय. महानगरपालिकेच्या माध्यमातून साधारणतः 97,000 वृक्ष लावण्याचा संकल्प आम्ही सुद्धा या हरित क्रांतीत घेतलेला आहे आणि या माध्यमातून एक अभिनव उपक्रम सुद्धा महानगरपालिका म्हणून आम्ही करणार आहोत. यात विवाह नोंदणी, जन्म मृत्यू नोंदणी या माध्यमातून जे नागरिक चंद्रपूर शहरातील जन्माचा दाखला व मृत्यूचा दाखला या ठिकाणाहून नेत असतात, विवाह नोंदणीची या ठिकाणी नोंदणी होत असते, त्या माध्यमातून जे लोक नागरिक या विवाह नोंदणी व जन्म मृत्यू नोंदणीचे प्रमाणपत्र नेतात त्यांनासुद्धा आम्ही एक वृक्ष कंपल्सरी करून देणार आहोत. व ते देणारच नाही तर त्यांचं संगोपन करण्याची जिम्मेदारीसुद्धा त्यांच्यावर आपण देणार आहोत. याशिवाय अनेक मोठे उपक्रम महानगरपालिकेच्या माध्यमातून वृक्षारोपणाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. ही संकल्पना आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजींनी अवघ्या महाराष्ट्राला हरित करण्याचा संकल्प घेऊन मांडलेली आहे.